गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मी संजय चौहान. दुसऱ्या दिवशी गाडी घेतली होती मी. आज ही गाडी रजिस्टर आपला नंबरसाठी आरटीओ ऑफिससाठी आलेलो होतो. मी नियमानुसार 15,000 सिंगल DD व तो फॉर्म भरून मी साहेबांकडे जमा केला होता शुक्रवारी या दिवशी. मग त्यांनी मला सोमवारी ऑप्शनसाठी बोलवलं. सोमवारी ऑप्शनसाठी गेलो असता मी त्यांना नियमानुसार वाढू DD दिला. तो त्यांनी एक्सेप्ट केला आणि त्यानंतर त्यांनी तो DD आणि माझी नोंद करून घेतली. मग 2 दिवसांनी मला SMS आला. मग मी 2-3 दिवस पावती घ्यायला गेला. त्यांनी मला पावती दिली नाही. मग त्याच पावतीसाठी मला हे करायचं आहे की मला पावती का देत नाही. माझ्याकडे सगळं आहे. हा 15,000 DD आणि नंतर हवा अडू DD ऑप्शनसाठी वापरलेला DD. आणि ह्यानंतर आलेला मला SMS. चॉईस नंबरसाठी हा आलेला SMS. सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं गेलं नंबर? त्यांनी मला सांगितलं की बुवा तू नंबर बदलून टाक. हा नंबर त्यांना दिला. जे समोरचे व्यक्ती होते मी त्यांना ओळखत नाही. मी पावती घेताना जा आपल्या समोर इंगडे साहेब असताना त्यांनी मला ऑफिस बोलवलं. मी त्यांना मांग केली की मला हा नंबर माझी पावती द्या मला. मग त्यांनी मला एक लेटर दावलं की बा लेटरवर साहेबांनी तुला सांगितलं की हा नंबर तुला दिला जाणार नाही. आधी पण नाही ऑप्शन. नंतर त्यांनी माझ्यासमोर जो माझा ऑप्शनला उभा होता 5 नंबरसाठी त्यांनी माझा DD जास्त असताना तो नंबर मला त्यांनी दिला. माझ्यासमोर त्यांची नोंद पण झाली. MA 19 ही MT 05 त्यांनी माझ्यासमोर लिहून घेतलं आणि त्यांनी DD जमा केले. नंतर समोरच्या व्यक्तीने MA 19 EM 00 55 नंबर घेतला. त्यांचा मी नोंद करून घेतला. मग त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं की हा नंबर त्यांना जातो. असं हे राजकीय दबावामुळे होतं असं वाटतं. ते काँग्रेसचे महासचिव असल्यामुळे त्याच्या साहेबांचे करताय ते राजकीय दबाव असल्यामुळे त्यांच्यावर. किती बाबा साहेबांचे तुझे संबंध असल्यामुळे हा नंबर तुला दिलेला आहे. नमस्कार. मी आपल्या जळगाव शहरामधील सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आणि मी जळगाव शहरामध्ये कुठेही अन्याय होत असला तर मला घटनास्थळी फोन आला तर मी त्या फोनच्या माध्यमातून तिथं काय खरी कुठी चौकशी आहे ते करण्याला जातो आणि त्यानंतर त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या जळगाव शहरातील एक संजय चव्हाण म्हणून ह्या नावाचा व्यक्तीचा मला फोन आला की माझ्यावर अन्याय होतो आहे आणि RTO साहेब माझ्यावर दडपण आणतायत तर तुम्ही माझ्या मदतीला या. तर मी त्यांच्याजवळ गेले असताना RTO विभागामधील भोंगर कारभार कसा असतो आपल्या प्रसार माध्यमातून मी जनतेच्या समोर मांडणार आहे. आपल्याला सर्वात पहिले असं सांगतो की दुचाकी वाहनासाठी नवीन पसंतीचा क्रमांक यांनी लोकमत या अंकामध्ये दिलेला होता की 17 तारखेला व 18 तारखेला या 2 दिवसामध्ये 4 वाजेपर्यंत DD व 24 नंबरचा अर्ज स्वीकारण्यात येईल. तर संजय चव्हाण या नावाच्या व्यक्तीने MH 19 EM 00 05 या क्रमांकासाठी 24 नंबरचा अर्ज भरलेला होता. आणि त्या 24 नंबरचा अर्ज भरलेला असताना त्यांनी त्या अर्जामध्ये 15,000 DD-सुद्धा लावलेला होता. त्यानंतर त्या नंबरची त्यांना कॉम्पिटिशन करावी लागली. त्या कॉम्पिटिशनला संबंधित व्यक्ती म्हणून सन राजेशजी कोतवाल म्हणून सन होते. त्यानंतर त्यांनी त्या कॉम्पिटिशनमध्ये राजेशजी कोलते हे कोतवाल हे हारले आणि हा नंबर
संजय चव्हाण ह्या व्यक्तीला मिळाला, तो कसा मिळाला मी ते सांगतो तुम्हाला। आता त्या नंतरचा जो डीडी आहे, वाढीव डीडी म्हणून संधीला जातो आरटीओ विभागाला, त्याच्यामध्ये बंद पाकिटामध्ये एक 5 हजाराचा, एक 10 हजाराचा आणि अजून तिसरा 5 हजाराचा, असे एकूण 20,000 रुपये शासनाला त्यांनी वाढीव दिलेले। वाढीव दिल्यानंतर त्यांना एक SMS आला की तुमचा नंबर कन्फर्म झालाय। त्या नंबर कन्फर्म झाल्यानंतर ते आरटीओ विभागामध्ये त्यांच्या चॉईस नंबरची पावती घेण्यासाठी गेले। ते पावती घेतल्यानंतर त्यांची जी गाडी होती ते रजिस्ट्रेशन केली जाईल त्या पावतीच्या माध्यमातून। तर ते पावती देण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांचे जे नंबर सेक्शनचे जे अधिकारी आहे, संबंधित व्यक्ती, त्यांच्याकडून त्यांना डावलण्यात आलं की तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे, तो नंबर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, अशा उडवाउडीच्या गोष्टी करू लागल्या। मग त्यानंतर मी त्यांना बोललो की साहेब तुम्ही रीतसर नंबर द्या, कायदेशीर परवाने द्या, त्यांनी पैसे भरलेले आणि त्यानंतर तुम्ही त्यांचा नंबर अप्रूव्ह पण केलेला आहे, तुम्हाला मान्यता झालेली त्या नंबरची, मग एवढा धावण्याचा प्रकार का? तुम्हाला अशी शंका आली की साहेब तुम्ही याच्यामध्ये काही राजकारणी बळी तर नाही पडत आहे? तुमच्यावर संबंधित जो व्यक्ती आहे राजेश कोलते म्हणून, कोतवाल म्हणून, तो काही दबाव तर नाही टाकत आहे? तर त्यानंतर त्यांनी संध्याकाळी 6:30-7:30 दरम्यानची गोष्ट आहे, आता ते काही आठवत नाही, पण कालच्या दिवशी या कॅमेऱ्याच्या समोर आमच्या हात जोडून विनंत्या करायला लागले की आम्ही तुमचा पाया पडतो, तुम्हाला जो पाहिजे असला तो नंबर देतो, परंतु आम्ही त्यांना एकच सांगितलं की जे कायदेशीर बात आहे त्या गोष्टीवर आम्हाला आमचा जो नंबर मान्यता झालेला आहे तो नंबर द्यावा, आणि अन्यथा आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, पत्रकार परिषद घेऊ, असं त्यांना काल सांगून आले। आणि आपल्या प्रसार माध्यमातून हे जनतेसमोर बी कळवण्यात येत आहे की जळगावमधील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार कसा आहे ते या खुल्या पेपरांमध्ये दिसतंय की संबंधित व्यक्तीने 15,000 भरून, शासकीय फी भरून, शासनाला 20,000 रुपये वरती देऊन सुद्धा त्याला नंबर दिला जात नाही, तर सामान्य जनतेचं काय? राजकारणी जर लोकांना जर घाबरून त्यांना नंबर देण्याचं काम जर नाही करत असेल तर यांनी त्या राजकारणी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर नंबर देण्यासाठी असं पेपरामध्ये बातम्या नको द्यायला पाहिजे, आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांना तो नंबर लॉन्च करायला पाहिजे अशी माझी आपल्या प्रसार माध्यमातून सांगण्याचे येत आहे। आणि या भोंगळ कारभाराला आपल्याकडून चांगली हद्दल घडायला पाहिजे, हद्दल घडली की ते पुढे कोणत्या अशा संबंधित व्यक्तीला त्रास नको द्यायला पाहिजे आणि पुढे जनतेचं काम सुखरूप व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो।